हा विनीत कदाचित शिर्डीच्या बाहेर जाऊन लपला असेल. त्याला शोधायचं म्हणजे आसपासच्या गावामध्ये शोधायला हवं. पण हे एकट्याचं काम नाही आहे, किमान दोघं तरी हवे. किर्दीप, किर्दीप, अगं तू हे सगळं केलंस तर तुषार सुटेल ना? ऐक ना, तू काय पण कर, पण तुषारच्या त्या फ्रॉड मित्राला प्लीज शोधून काढ. मी त्यासाठी काय पण हेल्प करायला रेडी आहे. अगं, आपल्याला आधी पुरावे गोळा करावे लागतील की तुषार चोर नाहीये, विनीत आहे. ह्यात तू काय मदत करणार आहेस? पण मी तर मदत करू शकतो ना. हा म्हणजे त्या विनीत कडे खोटी गिरायक बनून आपण दोघ जाऊया. नाही नाही, मी तुम्हाला घेऊनही जाऊ शकत. हो पण का? अहो, एखाद्या सामान्य नागरिकाला आम्ही आमच्या कामात सहभागी नाही करून घेऊ शकत. मी एवढं प्रशिक्षण घेतलंय ते उगाच आहे का? मी कुठलाही धोका पत्करू शकते, पण तुम्हाला धोक्यात नाही घालू शकत मी. अहो पण मला काय पण होणार नाही. आणि असं पण तुम्हाला एका माणसाच्या मदतीची गरज आहेच ना, मग तो माणूस मी का नाही? त्याचं कारण मी सांगितलंय तुम्हाला आताच. कीर्ती ऐक ना, तुम्ही दोघ जाऊन जर का तुषार सुटणार असेल तर मग शुभमना येऊ दे ना. हे बघा, मला तुमच्या बरोबर येऊ द्या. माझा भाऊ चोर नाहीये हे मला सिद्ध करायचंय. बर, ठीक आहे, जाऊयात आपण. म्हणजे तुम्हाला तो विनीत सापडला की तुषार चोर नाहीये हे आपोआप प्रूव्ह होईल ना? हो ना कीर्ती? एमिली, आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. हो पण एक अडचण आहे. नाही म्हणजे तो विनीत कसा दिसतो हे आपल्याला माहित नाही, पण तो तुम्हाला ओळखत असेल ना? चोरांना पोलीस लोक बरोबर माहित असतात. हो, शिर्डीतली पोलीस ऑफिसर म्हणून ते मला नक्की ओळखतील. हा बघ, मी ना ह्यात तुम्हाला मदत करू शकते. कशी? मी तुमचा लुक असा बदलून टाकीन की तो चोरच काय, आपल्या घरातले लोक पण तुम्हाला ओळखू नाही शकणार. हो, ही भारी कल्पना आहे. आता साईनाथांची कृपा राहिली तर आपण त्या विनीतला नक्की शोधून काढू. साईनाथ, आता तुम्हीच काहीतरी चमत्कार दाखवा आणि तुषारला घरी परत घेऊन या. ते चुकले, पोराचं भलं करायच्या नादापायी मी त्याच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेतलं. आणि आज बघा त्याच्यावर काय वेळ आली. काय झालं? सारा घर करल्यासारखं होते. बस बर इथं ये, बस बस जरा. हा, हळू 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 हळू, बस. हा थांब, मी पाणी घेऊन येतो. थांब जरा, थांब. हे घे पाणी, पाणी घे पी.
कले तुषारचं ऐकल्यापासून आहे का नाही अशी अवस्था करून ठेवलीस तू स्वतःची. पोटात अन्नाचा एक कण नाही आणि आता पाणी पी म्हटलं तर ते नको. असं कसं चालेल कले? गे बर गे. अगं आपल्याला असं मोडून चालणार नाही. तुषारसाठी उभं राहायचं आहे का नाही आपल्याला? मग तू काही खाल्लंच नाहीस तर उभं राहायला ताकद कुठून येणार मला सांग बर. माझं चित्त धाऱ्यावर नाही हो. आपलं लेकर तुरुंगात आहे, कसं सहन करायचं आपण? तुषारनं चोरी केली नाही मला खात्री आहे, त्याच कुणी काही वाकड करू शकणार नाही. आणि कीर्ती म्हणली आहे की नाही हा, ती प्रयत्न करते की नाही? ती आपल्याला असं तोंड देखलं सांगणार नाही. ती म्हणाली ना की तुषारला सोडून आणणार आहे, तर ती आण. अग शुभम आहे की तिच्या सुट्टीला? हा कशाला काळजी करतेस? तुम्ही म्हणताय तसंच होईल का हो? तुषार येईल घरी परत? अग 100% शंभर नाही 200% खात्री आहे मला तुषार घरी परत येणार. शुभमन कीर्ती अशी हार नाही मानणार. तू फक्त असं उपाशिरा जाऊ नकोस, मला नाही बघवत, काहीतरी खाऊन घेतो. मोठी मालदार पार्टी आणली आहे, चार बाईक पाहिजे. किती? चार. माल आहे ना? एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि कसली ऑर्डर? ओ गॉड, तू कुठे आणलंय मला? टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. नसेल यांच्याकडे माल तर व्हाय वी आर वेस्टिंग अवर टाइम? लेट्स गो, जाऊयात आपण. थांबाव मॅडम, आपला कामाचा माणूस आहे, त्याच्याकडे जो माल आहे तो मुंबईत पण नाही. अरे कसला माल भावा, तुझ्याचा बिझनेस करतो तोच बाईक. काय बाईक? चार पाहिजे, पेपरची लपडी बिपडी नाही पाहिजे, सगळा कॅशचा माल, दोन नंबरचा. मॅडम कडनं कॅश घ्यायची, माझा हिस्सा मला, बाकी सगळं तुझ्या खिशात. ओ तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे, इथे मी दोन नंबरचा धंदा करत नाही, इथे फक्त रिपेअरिंग साठी गाड्या येतात. तुझ्याकडनं गॅरंटी होती म्हणून पार्टीला इथे घेऊन आलो. पार्टीचं नाव काय? तुला काय करायचं भावा, सगळा कॅशचा मामला आहे, तू फक्त माझा नंबर लिहून घे, थोडा मेंदू चालव, विचार कर, ऑर्डर घालवायची नसेल फोन कर. नंबर देतो. हा माझा नंबर. चला मॅडम. माझ्याकडे चोरीच्या बाईक्स असतील तर तो आपल्याला फोन दे. फुला गरीचा घेऊन लेट्स गो. हा यस भावा, या हाताने माल दे, त्या हाताने कॅश घे, तू बोलशील ती किंमत. अँड या इट्स अर्जंट, आय डोंट हॅव टाइम, जस्ट टेल मी द अमाउंट. आय मीन सगळे पैसे कॅश कॅश देते. बघ मॅडम, या असल्या काय विना पेपरच्या गाड्या आम्ही काय देत नाही आणि असलं कामही आपल्याला जमत नाही. चला मॅडम, एसी डेपोची इथे गॅरेज आहे, त्याच्यापेक्षा भारी आहे, तिथे आपलं काम होणार. चला. ओके एक 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 मिनिट, एक मिनिट थांबा, मी माझ्या एका मित्राशी बोलून आलो, एक सेकंड. हॅलो, हा मालक, मी काय म्हणतो, एक मालदार पार्टी आली. हो हो,
हा त्यांना 4 गाड्या हव्यात. हो कॅश रेडी आहे त्यांची. हो हो हा बहुतेक विनीतशी बोलतोय. तेच असू देत, तरच विनीत आपल्या समोर येईल. आबा काय म्हणला तुझा मित्र? सॉरी, अशा गाड्या कुठे मिळतील ते त्यालाही माहित नाहीये. सॉरी, नाही मिळणार तुम्हाला त्या गाड्या. ओ कम ऑन. चला मॅडम. भावा तुझ्या त्या मित्राला सांग, चांगला माल मिळाला तर 5 पट किंमत मिळेल. किती? 5 पट. तू पण तुझे कान डोळे उघडे ठेव, इथे तिथे बघ, बरोबर माल मिळेल. माल मिळाला की मला या नंबरवर फोन कर. चला मॅडम. अहो दादा, माझी दुचाकी आहे ना, त्याची रंगरंगोटी करायची. साधारण किती खर्च येईल? 15,000 पर्यंत खर्च येईल. अहो नाही नाही, मला नवीन 4-चाकी गाडी नाही घ्यायची आहे, दुचाकी आहे ना, त्याची दागदुजी करायची फक्त. ओके ओके, पण आम्ही तुम्हाला एवढे पैसे देणार? डू यू हॅव बेटर ऑप्शन? आय मीन आणखीन चांगली पाहिजे गाडी. हे बघ भावा, पार्टीला असं तसं समजू नको. 3 गाड्या विकत घेतल्यात, ते पण 7 पट किंमत देऊन. किती? 7 पट. यांच्याकडनं माल मिळाला की तुझी चांदी, मला कमिशन मिळालं माझी चांदी. काय? आय डोंट हॅव टाइम टू कम्प्लीट लीगल फॉर्मॅलिटीज. इफ पेपर्स आर नॉट देअर आय एम ओके विथ इट. आय मीन गाडी पेपर नाही मला चालेल. हा ओके ओके, तुम्ही तुमचा नंबर देऊन जा, काही असेल तर मी तुम्हाला कळवतो. ओके ओके. आता कस? हे लोक काही इथले वाटत नाहीये, चोरीच्या गाड्या घ्यायला आल्यात. हे असले लोक बाहेर न येतात आणि आमच्या शहराचं नाव बदनाम करतात. बघतोस त्यांना. पेपर शिवाय गाड्या म्हणजे चोरीच्या गाड्या ना? एक तर आधी चोरांनी आमच्या शहरात हाई दोष घातलाय, बरं तुम्ही दोघं कोण आहे रे उपट सोंब्यांना? मला शरम नाही वाटत का रे? तुझ्यासोबत एक बाई आहे ना म्हणून हात उचलत नाहीये, पण तू तर मर्द गाडी आहेस ना. आमच्यासारखी मेहनतची कमाई खा ना, अशा चोरीतल्या मालातलं कमिशन काय खातोस? नाही ए बाई, तू हे बघ, पुन्हा आमच्या शहरात दिसायचं नाही. हा नाही तर हे आळ्यांसारखे केस आहेत ना, खेचून खेचून सरळ करेन, लक्षात ठेव. चला. ऐकायला येत नाही का? निघा म्हटलं ना. नाही नाही, तुम्ही असं जायचं नाही, तुम्हाला धक्के मारूनच काढलं पाहिजे. चला. ओ मॅडम, चला 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 ना बाई, चल चल चला 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 तिकडे. कुठून कुठून येतात? चला दोघांनी. ऐ चला चला चल, निघा म्हणतोय ना. हा चला पटापट ताबडतोब निघायचं आत्ताच्या आत्ता. तुम्हाला जायला सांगितलं ना, तुम्ही असे नाही जायचं. मी ना आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो. हा फार लांब जायची गरज नाही, एक फोन केला ना की आत्ता येतील पोलीस. अहो माझी सख्खी वहिनीच पोलीस आहे, ESP कीर्ती जामखेडकर. हा नाही त्यांना फोनच लावतो, मग तुम्हाला ना कुठे पण पळून जायला जागा चुरणार नाही. थांबा. अरे तुझ्या वहिनीला फोन करायची काय पण गरज नाहीये. त्यांचं नाव ऐकून तुमची टरकली ना, त्या आल्या की नाही बघा तुमची कशी पंचायत होते ते. विक्रम भाऊजी, मीच आहे तुमची वहिनी. शुभम दादा. अहो कीर्ती वहिनी, तुम्ही स्वतः पोलीस असून चोरीच्या गाड्या काय?
विकत घ्यायला निघालात? आम्ही बाईक चोरांच्या गँग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण हे असे कपडे घालून? अरे आता या जर पोलिसांचे कपडे घालून गेल्या तर चोऱ्यांना ओळखणार नाहीत का? आणि ते त्यांच्या बिळ्यात लपून बसले, त्यांना बाहेर काढायला पाहिजे ना. आता ध्यानात येत आहे माझ्यात, पण माफी करा. नाही म्हणजे तुम्हाला मगाशी मी वाटेल ते बोललो ना आतमध्ये. अहो नाही, इट्स ओके. तुम्ही जर त्या मेकॅनिक समोर ओळखलं असतं ना आम्हाला, तर अख्ख्या प्लॅनची वाट लागली असती. आणि आता तुम्ही ओळखू नाही शकलात म्हणजे आम्हाला कोणीच नाही ओळखू शकणार. आणि तो मेकॅनिक आहे ना, तो त्या गँगचा मेंबर असू शकतो, म्हणजे बाप त्या विनीतचा माणूस असू शकतो. बर, हे जीजी अक्का आणि भाऊंना माहिती आहे का? हो माहिती आहे, आणि आम्ही सकाळपासून हेच काम करत फिरतोय. आजूबाजूच्या सगळ्या गॅरेजवाल्यांना नंबर दिलाय, यांच्यातच तो चोर सापडेल. आपण एक काम करणार, ते आतल्या मेकॅनिकला परत एकदा नंबर देतो का? नाही म्हणजे तेव्हा चुकून मी फाडून टाकला तो. अरे पण दादा, तू तुझा नंबर त्यांना दिला तर तू पकडल्या जाशील ना. अरे विक्रम, मी माझा नंबर देतच नाहीये ना. एक दुसरा कार्ड आहे, वहिनींची कल्पना आहे, तो नंबर देतोय. काय विक्रम भाऊजी, मी या गोष्टी विसरेन का? नाही, बरोबर आहे तुमचं. आपण शिर्डी आणि आसपासच्या गॅरेजेसमध्ये हा आपला नवीन नंबर देऊन आलोय. त्या विनीतच्या गँगमधल्या कोणाचा तरी फोन यायलाच हवा. हे बघा, आता आपण चार चार गाड्यांची ऑर्डर दिली आहे ना, एवढी मोठी ऑर्डर ते लोक सोडणार नाही, ते नक्कीच फोन करतील. पण मग अजूनपर्यंत कोणाचा फोन कसा नाही आला? शुभम, तुझा फोन नीट चालू आहे ना रे? हो जीजी अक्का, यांनी दिलेलं कार्डच टाकले यार, आणि माझं लक्ष फोन मध्येच आहे. बघा कोणाचं आहे. हा हॅलो, कोण? बँकेचं कार्ड नकोय मला. अहो नको म्हटलं ना तुम्हाला, हा ठेवा, नकोय. बँकेच्या कार्डासाठी फोन होता. मला वाटलं होतं की चार बाईक्स विकल्या जाण्याचा आम्ही दाखवल्यानंतर विनीत आणि त्याची माणसं आपल्या जाळ्यात अडकतील, पण तसं काहीच होताना दिसत नाहीये. कीर्ते, आणि जर फोन आलाच नाही तर काय होईल ग? तर तुषार दोषी ठरेल. कारण आपल्याकडे पुरावा नसेल की खरा बाईक चोर तुषार नाही, कोणतरी वेगळाच आहे. म्हणजे तुषार तुरुंगातच राहील, त्याची काही पण चुकी नसताना. साईनाथ ही कसली शिक्षा भोगतोय माझं पोर. जीजी अक्का, आपण सगळे प्रयत्न करतोय. माझं मन सांगतंय की फोन येईल, आपल्याला कोणीतरी नक्की चोरीच्या गाड्या देऊ करेल, आणि सिद्ध होईल कि तुषारला या सगळ्यात अडकवलं जात आहे. साईनाथ, माझ्या पोराच्या पाठीशी राहा. हा फोन, फोन आला, बघ ना कोणाचा. बघा. हॅलो, कोण बोलते? हा मी बोलतोय शंकर. आज सकाळ ज्याला तुम्हीच आला होता ना आमच्या गॅरेज वरती? हो हो आलो होतो. माल पाहिजे ना? पाहिजे म्हणजे अर्जंट मध्ये पाहिजे, आम्ही वाटच बघत होतो. पण माझ्याशी बोलून काय उपयोग, ज्यांचा पैसा आहे त्यांच्याशी बोल. हॅलो, माझे चार आयटम रेडी आहेत का? रेडी? ओ मॅडम, एकदमच रेडी. समजा कुठे भेटायचंय? आय मीन मीटिंग, मीटिंग कुठे करायची आहे? हायवेच्या बाजूला बंद पडलेली फॅक्टरी आहे ना, तिथे भेटा. तासाभरात पोहोचून जा तुम्ही. ओके ओके.
विसरू नकोस, मला वाट बघायला आवडत नाही. लेट लेट नको करू. अरे वा 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 दादा वहिनी, तुम्ही तर बाजी मारली. अरे खरी परीक्षा तर इथून पुढे. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.